नमस्कार दीपक रगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत प्राध्यापक व बा बोधे लिखित नागिण या कादंबरीचा भाग दुसरा अंधार करकरत होता काळोख पाठीवर घेऊन कृष्णा नदी शांतपणे वाहत होती कुठेही खळखळ नव्हती की पोटातल्या प्राण्यांची पृष्ठभागावर वळवळ नव्हती व आभाळात खोलवर एक प्रचंड पोकळी जाणवत होती पारू अशा भयानक काळोखात एकटीच घाटावर बसली होती काळीजभर चिकटलेल्या व्यथा वारुळातून मुंग्यावर याव्या तशा सरसरत वर मेंदूपर्यंत भणाभण भिडत भन होत्या पिशाच्यासारखी केस सोडून ती पायरीवर टेकली होती सळाळणाऱ्या पाण्यावरनं तिची केस हेलकावत पलीकडच्या किनाऱ्याकडे जात होती पाठीमागे भगवान शंकराचं जुनाट दगडी चिरेबंदी मंदिर अंग पोटावर कुसळीगत गवत घेऊन उभं होतं डाव्या भिंतीत उगवलेला पिंपळ वाऱ्यानं करकरला की तडा गेलेली भिंत सुद्धा हादरत होती मंदिरामध्ये मंद दिवा तेवत होता वर्तुळाकृती उंचच उंच शिखरावर राभाळ अवखळपणे पसरलं होतं पलीकडच्या दाट किंजाळात एक डोळा चमकत होता घोबडांना अपरात्री जाग आली होती वडाळ जनावर शेजारच्या फोफावलेल्या मक्यामध्ये धडपडत होती तरंगत येणारा विरोळा पायरीवर चढायचा प्रयत्न करत होता माणसाची चाहूल लागताच दुप्पट वेगानं सळसळत पाणी कापत अदृश्य होत होता पुढे काय पारू पुढे एकच प्रश्न काटेरी झाडावर फडफडावा तसा फडफडत होता मार्ग सापडत नव्हता ती स्वतःला विचारत होती आता अंगाव पांघरून असं किती हिंडायचं या जगण्याला काय तात्वीकारते तरी आहे का आपले का असच नदीतल्या कासवाबानी उन्हाला पाड देत जागायचं वाटाखालचं पाणी जपत सटकत राहायचं काय करावं हे पारूला कळत नव्हतं मनातला विचारांचा वणवा जास्तच भडकत होता मुठी आवळत होत्या चीड उसासत होती हक्काचा आसरा कुठेच शिल्लक उरलेला नव्हता गारवा भयाण जाणवत होता चावरी थंडी हाड फोडून अंगात घुसायला बघत होती नदीकाठावर धुडबुस घालणारा आडदांड वारा तुंबलेल्या माणसासारखा अंगाशी झोंबत होता प्रचंड फटकारा देऊन होलपटायला बघत होता संशय घेणारा हात तुटका नावरा आणि विश्वासघात करणारा मारत्या तिच्या मनाला पुन्हा पुन्हा अस्वस्थतेकडे खेचत होता बुळ्या हलकट आणि म्हाताऱ्या नावऱ्याचा नाद ती केव्हा सोडला होता तिने अपराधी तोंड घेऊन त्याच्या दारात जाण्यापेक्षा धोकेबाज मारत्याला भुईसपाट करणं तिला महत्वाचं वाटत होतं पारूच्या मनात डाचत होता तो मारत्या त्याच्या प्रतिष्ठेसाठी आपण बेडी स्वीकारली कैद भोगली आणि पाठीमागे हा दुसरी बाई ठेवून पूर्व मिजाशीत जगत राहिला ही घटना तिला पटतच नव्हती तिच्या मनात चीड वस्तीला राहिली होती फणा काढायला सरसावलेलं मन गप्प बसायला तयार नव्हतं पायातलं पायताण बदलल्यासारखी रखेली बदलणारा मारत्या तिला रांडुकरापेक्षा भयानक वाटत होता ती शांतपणे उठली एकदा मागे बघितलं पुन्हा समोर बघितलं पाण्यावर घरघर फिरवलेली नजर पहिलं तीराकडे गेली अंधुक दिसणाऱ्या रानकिंजळावरून फिरवत पुन्हा घाटावर स्थिर केली शेजारीच नागरून पडलेल्या एका लाकडी नावेवरच्या घोड्यावर मुठी एवढा पिंगळा चिरचिरला तशी ती उठली गारठलेल्या हातानं पातळ सावरत एक एक पायरी उतरत ती शेवटच्या पायरीवर आली खाली वाकली ओंजळभर पाणी प्यायली ओलसर हा तोंडावरनं फिरवला कांशिलावरनं केसाकडे नेला तसा अंगभर फणसासारखा काटा तारला ती माघारी वळली मंदिरातल्या मिणमिण जळणाऱ्या दिव्याकडे बघत एक एक पायरी चढायला लागली अंधार वाढतच होता रात्र किती झालीये याचा काही पत्ता लागत नव्हता पोटात भूक होती पण जवळ काहीच नव्हतं गाठीला पाच पैशाचं नाणं सुद्धा नव्हतं आणि असतं तरी अपरात्री कुठे काही खायला मिळालं असतं असं नाही ती मंदिरात आली जुनाट दगडी तेलकटलेल्या भिंती उखडलेली जमीन टवका उडालेली पिंड तीन फूट उंचीच्या दगडीसमयी जळणारा दिवा आत गाभाऱ्यात पाकोळ्या शिटल्यामुळे कुबट वास तयार झाला होता कशी तरी ती आत गेली पदर सर्वांगाभोवती लपेटून घेतला दोन्ही तळहात दिव्यावर धरले गरम होताच तोंडावरने फिरवले गारठ्यानं आखडून गेलेल्या मनाला तेवढाच उबारा लाभला उगाचच तिला वाटलं दारू मिळाली असती तर बरं झालं असतं निदान अंगातली थंडी तरी हटली असती ती कोपऱ्यात बसली दोन्ही गुडगे गालाला लावले डोळे मिटले तुरुंगात जाण्याआधीचे मजेशीर दिवस तिला आठवायला लागले उगाच हात पोटावरनं फिरला दिवसभर पहिल्या धारेची पिऊन मारत्याच्या कुशीत लोळायची सवय लागलेली चटावलेल्या मनाला पूर्वी झालेल्या तीन गर्भपातांचाही विसर पडला गरम दारूमुळे गर्भ राहणार तरी कसा तिला हवं असणारं मातृत्व पातळा आड लाकाकलं आणि तिच्या जखमी डोळ्यात प्राजक्त होऊन ऋतून बसलं मन गहिवरलं आसवांची रांग आबोल मनाची साथ घेऊन झिरपायला लागली तिने डोळे उघडले तारवटलेली नजर दगडी पिंडीभोवती गरगरायला लागली उघड्या दारातनं बाहेर थैमान घालणारा वारा आत घुसला कुबट हवा ढवळून पुन्हा फराऱ्यासारखा बाहेर पाळाला पोरांनी दगड मारून धुडवलेली वांदरीन दुवाळक्यात भिऊन बसावी तशी पारू कोपऱ्यात अंगाचं बोचकं करून अवघडून बसली होती पिंडीच्या पलीकडे असलेल्या कोपऱ्यात काहीतरी चमकलं म्हणून तिने डोळे ताणून बघितलं वाटी एवढे काळे पांढरे चगदे असणारा आजगर आरामात वेटोळा घालून बसलं होतं तोंडातला उंदीर मचमचत होता बटबटीत तोंडावरचे सावध डोळे लकाकत होते नाही म्हटलं तरी पारू दचकली एकेकाळी रानात साप ताणून मारणारी ही धनगराची पोर आता गपकन उठली दिव्याजवळ आली खाली पिंडीजवळ पडलेला कागद उचलला सुरळी करून पेटवला ठळक प्रकाशात तिने नी आजगर नीट निहाळलं तोंडातला अर्धा अधिक कुंदीर केव्हाच मरून गेला होता अर्धवट जळलेला कागद तिने पायाने विझवला दुसरा कागद हुडकायला लागली तसा तिच्या हाताला बिडीचा कुंडका सापडला जीवाला बरं वाटलं तिने शांतपणे तो दिव्यावर पेटवला झोरका मारला छाताडात उबदार धूर सरपटत गेला खोकल्याबरोबर नवी उभारी आली आणखीन दोन कुंडके सापडले तसा तिचा उत्साह दुणावला धूर सोडत ती आजगराकडे बघत म्हणाली महादेवाच्या शिवाय तू तरी कुठं जाणार बाबा बस बाबा बस पाहिजे तर तिथं झोप पण रांगत इकडं येऊ नको मला पडू दे अरे पायसनी गोळा आल्यानं अंग भरून आलंय दगडी उखळावानी बधीर झालंय आता जागरण नाही सोचत रे डोळ्यासनी ताकद कुठं राहिली अंगात त्या तुरुंगवाल्याने तारास दिला ज्याचा त्याचा आबरूवरच डोळा देव आपल्या बऱ्या वये म्हणून बरं नाही तर काय सांगाव जीवाचा पारा झाला असता कोण दुसऱ्याची काळजी करते सांग की ज्याला त्याला आपल्या सुखाची काळजी संपलेला कुंडका बोटाला भाजला तशी ती शुद्धीवर आली समोरच्या कोपऱ्यावर नजर टाकली अजगर कोपरा सोडून चांगलं वाव वर सरकलं होतं थोडंफार वेटोळं उलगडायचं राहिलं होतं भिंतीला वळसा मारून ते हळूहळू इंचा इंचानं दाराकडे सरकत होतं जा बाबा जा बाहेर जा आणि मला चुकानं झोप मिळल पण सुभारण कुठलं हालायला तिथंच मान दाराखाली घालून वानरासारखं शेपटी पसरून बसलं पारी वैतागली हातातली गुप्ती तिने आडवी धरली सपदिशी पातं बाहेर काढलं पुन्हा होतं तसं आत ठेवलं तेवढ्यात तिचं वरच्या देवळीत लक्ष गेलं जुनाट फडकं पडलं होतं तिथे जवळच रॉकेलची चिमणी ती पटकन उठली फडक्यावर रॉकेल ओतलं फडकं दिव्यावर पेटवलं आणि टाकलं आज एक फुटावर आगीच्या झाडा लागल्या तसं ते चि ची चिरकत बाहेर सटकलं तिने पटकन दार लावून टाकलं दाराच्या फटीही बंद केल्या आतनं कडी लावून टाकली सकाळी ती जागी झाली तेव्हा दारावर कुणीतरी जोरजोरात लाथा मारत होतं मोठ्यानं ओरडत होतं पारू दचकली दाराजवळ आली आवाजाचा अंदाज घ्यायला लागली हे बोआटण्या नार उघडकी र असला कसला झोपलायस पोळ्या लई झाल्या त्या वय तिला पटकन काय निर्णय घ्यावा ते कळे ना बाहेर सूर्य चांगला कासराभर वर आलेला एवढी भयानक झोप आपल्याला कशी लागली तिला समजेना प्रसन्न ऊन आत घुसलं होतं दाराच्या फटीतून आत घुसलेला तळहाता एवढा कवडसा पिंडीच्या बंबुक्यावर चढून बसला होता अरे दार उगड की का मोडून काढू हा तिने दार उघडलं देखण्या पारूला बघून बावचळलेला गुरव पटकन पळायचा पवित्रा घेऊन माघारी वाळला कमरेखाली फक्त अर्धी चड्डी ती सुद्धा ओली आडवं सुकवलेलं जानवर रंगानं काळं मिसकुट डेऱ्यासारखं पठ्ठ्याचं पोट पुढे आलेलं घाबरलेला गौरव धीटपणाचा आव आणत नैवेद्य पळवणाऱ्या कुत्र्यावर खेकसावं तसा ओरडला कोण गं तू न बोलाय तोंड काय शिवलंय वय तुझं ए अरे तुरा करायचं काम नाही हा म्हणजे आवं जावं बोलायला तू कोण माझी सासू लागून गेली वय अगं गेली आठा वीस वर्ष या देवळाच्या दिसाच्या सहा छक्रा मारतोय मी बाळू पुजारी म्हणतात मला मला न विचारता तू आज झोपली का हिटळशी फिटळशी असली बन देवळ मला धुवायला लागल हे बघे मला वाटलं म्हणून झोपले देवळात काय म्हणणे रे तुझं तू बाजूला हो बर बाजूला होऊ दे मला आत येऊ दे अंघोळ न करता आत बसली वय महादेव पळून जाईल की अशा गुणानं आता जातीस का हनू थापडत भक्ती कशी जर शिवानी आता बाया जा की आता जाणार नाही का मला तुमची पूजा बागायची अरे वार पट्टी गुरुवाची पूजा म्हणजे तुला काय अंतुदरवेश याची आश्वालाचा खेळ वाटला वे गा कुठली हो आधी बाहेर शेण खायला इथं यायचं निस्तरायचं आम्ही आणि चिमणी कुणीवरणं खाली काढली पार राखेलची वाट लावलेली ती हलकटली आकाची पारीनं पटकन गुप्ती काढली गुरवाच्या पोटाला लावली गुरव चिखलात रुतलेल्या गाडीच्या बैलासारखा मानेत शिवळ रुतल्यावानी कासावीस झाला काय काय करती काय लय बाकवास नको करू एका का ढेबरी ढेवरी करून टाकल नाही चुकलं माझं आवाज चढवायचं कारण नाही काय नाव काय म्हणलं तुझं मी बाळू बाळू पुजारी हां हे बघ मी हिता असल्याचं कोणाला कळता कामा नाही ते पूजेचं ता ठेव तिथं ठेव घरी जा गरम गरम भाकरी आणि भाजी घेऊन ये हां आणतो की आणतो आणि एकदा अन ठेव जर कोणाला बॉलला बोलला देवळा सकट तुला बी उलतं करून टाकल नाही नाही हे काय तोंडाला लावलं की कुलोप पूजेचं साहित्य आणि पाण्याची लहान कळशी तिथेच टाकून पुजारी पळत सुटला पारू हसत राहिली ती पुढे झाली कळशीतल्या पाण्यानं तोंड धुतलं पदरानं स्वच्छ पुसलं हातानं केस व्यवस्थित केले पिंडीवर थोडं पाणी ओतलं मुडभर बेलपानं ठेवली उदबत्ती लावली शेंगदाण्याचा प्रसाद व्हायला चित्रपटातल्या नटीसारखी ती हात जोडून बसून राहिली मनात देवाला आसरा मागायला लागली पुजारी आला आणि हे सगळं बघून आवाक झाला त्याचा स्वतःच्या डोळ्यांवर विश्वासच बसेना बाई ओ बाई हे जेवण आणलं बघा वळून न बघताच तिने विचारलं बाईकूला विचारून आणलं का हा म्हटलं देवळात बोवा आले आई आली असं का नाही सांगितलं रे बाई बाई मला संसार आहे पाच पोरं आहेत जिमिन अवघी दीड एकर देवस्थानच्या मालकीची गुरव म्हणून गुरव किचं रान आमच्याकडं काय पिकते हो त्याच्यात कशी तरी टुकी नजग तू सगळी घ्या जेवा पोटभर वांग्याचं कालवणे शेंगदाण्याचं कूड घालून केले ज्यावा ती पोटभर जेवली फडकं न झाडताच पुजाऱ्याजवळ दिलं कळशीतलं पाणी प्यायली हात खळाखळा धुवून निघाली पुजाऱ्याला ढोसत म्हणाली कधी अडचण पडली तर हाक मार मला मी नक्की धावनीन ओहे तुम्ही मला शंकराच्या पार्वतीवानी लय कौतिकाचा पागोळ लावू नको नाही काय रे यो पोटाचा नागारा कुठं चालला तुझा देवळाच्या काळीसाकडं अरे जरा कमी खात जा असू नको हे डोंबारेवानी हे बघ त्या ब्यासकांडात आज घर गेलंय तुझ्या मांडीवानी सांभाळून राजीवाला नाही तर घाललं पायाला तिडा मग बसशील पांगळाहून असं म्हणत ती बाहेर पडली आणि बघता बघता गावाबाहेर फराटत गेली गुरु आवा असून बघायला लागला एकाएकी खाली बसला आत्ताच अजगरानं तिढा घातल्यासारखा घोटा धरून बोंबलायला लागला पिंडीवर हात ठेवत म्हणाला देवा पर मी सरा आता मेलो र मेलो पारू भरारत निघाली पोटात अन्न गेल्यामुळे उत्साह वाढला होता वर तर ताजं रसरशीत ऊन मन फुलवत होतं टवटवीत तव तांगाची चेंडी एवढी प्रसन्न पाखरं उभी आडवी भिरभिरत होती अवघडलेल्या कासा मोकळ्या करून गावाबाहेर पडणाऱ्या म्हशी नव्या दुधासाठी चारा शोधत होत्या आपण कुठे चाललोय याचा पारूला अंदाज लागत नव्हता तरीही तिचे पाय झपाझपा पडत होते मन बेबंद होऊन वाऱ्याच्या पाठीवर बसल्यासारखं सुसाटत होतं सगळ्या शिवाराला वळसा मारून पुन्हा मस्तकाभोवती गरगरत होतं हिरव्यागार वाढलेल्या गवतातनं ती बांधावर आली बाभळीच्या रोपट्यावर लोमकळणारी काकडी तिने अलगत तोडली चघळत चघळत निघाली एकही मोड पायाखाली मोडणार नाही अशा बेतानं चालली रानवारा लागताच ती जवळच्या करंजाडाच्या गजपांत चिरली तशीच अलगद दगड धोंडे चुकवत निघाली सरळ ओढ्यात उतरली कडेची पायवड धरून निघाली रामोशाची पोरं धोत्राची चौकट करून मासे पकडत होती बाकी वर खाली ओढा गप्प होता एक पोरट नायलॉनची काळसर फाटकी पिशवी सावरत त्यात मासे साठवत होतं एक नुसतंच निरगुडीची फोग घेऊन दिसेल त्या बेळा ढोसत होतं चिंगळे घावली तर हरकत होतं अंगावरचे कपडे निम्मे अर्धे भिजलेले नाका तोंडावर चिखल उडालेला सारखे पाण्यावर डोळे रोखून नजर तारवटलेली पाण्यात चालून हातापायांचे तळवे पांढरे चुटूक पडलेले रेषा सुरकुतलेल्या अंगावरचं मळाचं पुरण निसटायला झालेलं माश्याचा रस्सा खायला मिळणार या एका आशेनं एक आठ आशेन, वर्षाचं पोरग वयाला न शोभणारी धडपड करत असलेलं झाडाखाली गार सावलीत विसावलेल्या ऐस पैस खडकावर पारू बसली काडीनं तिथंच टोकरत राहिली पोरं हळूहळू जवळ आली खडकावरच्या बाईला बघून सरकली आपापसात दबक्या आवाजात बोलत कावरी बावरी झाली तशी पारू मोठ्यानं हसत म्हणाली कार घाबरला पोरानो अरे मी काय तुमच्या शाळेतली मास्तरी नाही नाही आम्हाला वाटलं तू गारोळ आहे सदूची आई आहे कोण गारोळा सदू यो काय यो बोटका त्या आठ वर्षाच्या बारक्याकडं कौतुकानं बघत ती सगळ्यांना म्हणाली काय शाळा बुडवली वाज नाही हो वा, आम्ही नाही शाळेत जात का बरं नाही तसं काय नाही रोज आई बापाच्या मागं कामाला जायला लागतं इथे वेळ आहे कोणाला शाळेत जायला रिकामं बसून कोण खायला घालणार आम्हाला मग आज काय काम नाही वाटतं तुम्हाला आई तर ती काय त्या सागवानाच्या झाडाजवळ घायाळ कापायचे चाललंय आम्ही सांगितलं घरच्याच निमा सांगतो हां म्हणजे त्यांनी तुम्हाला पाठवलं म्हणा की।, की ती कुठली पाठवत्यात आलोय तसं सटकून आमचा आईबाप काही एवढं शान आहे वय बघू किती घावलं अरे मी नाही घेत तुमचं बघू मला चाला आता पोरं धीड झाली होती नवखी अनोळखी वाटणारी बाई विश्वासातली वाटत होती त्यांनी सरळ पिशवीच तिच्या हातात दिली तिने दोन्ही बंद बाजूला सरून बघितलं ओंजळभर चिंगळ्या सापडल्या होत्या खाणारी तोंड सहा मासे अवघे दोन मुठीवर आता एवढं कोणाच्या नाकाला लावणार तुम्ही नाही हो आणखीन दहा पाच वेळा धोतर फिरवलं की चांगलं डबाभर मासं गावतात का नाही बघा येत आहे का वर मावशी नकं मी जरा खालतीकडं निघाली कोण गाव आपशिंग अ आप कुठं ते आता झालं की पण असं मधनी कुड मधनं कुणीकडनं निघाला काय नाही जरा पाहुण्याची गाठ घ्यायची निगडीच्या ती ठीक आहे मावशी पण एक सांगू का मावशी तुम्ही का? का? आ, न जाऊ नका त्या ती तपकिरी झोपडी दिसती का हां त्या तपकिरी झोपडीजवळ बाजा पैलवानाचा आड्डा आहे दारूचा रिका मेरानी भांडणं चांगल्या माणसाची वाट नाही मावशी ती कोण र बाज्या कमाल आहे मावशी तुमची एवढं माहीत नाही वे हो सगळा जिल्हा ओळखतो की त्याला लय वाईट माणूस हो एकदा आम्ही त्याच्या बट्टीजवळच्या वाड्यात मासं धरलं तर भाडव्यानं टिकारण्यानं आम्हालाच बडिवलं त्याच्या शिवरा शिरणं लय अवघड बागा जावा तुम्ही माश्याचं बागा पारू आडबाजूला होईपर्यंत पोरं भिथरून बघत होती पारू नेमकी त्या झोपडीच्या दिशेनं निघाली होती पोरांनी एकदा एकमेकांच्याकडे बघितलं आणि पुन्हा काहीतरी पुटपुटत ते आपल्या उद्योगाला लागले तेवढ्यात वरच्या कदमवाडीतला गुरव धोतर सावरत पळत आला धोतरपार फेटायला झालं होतं बरोबर आणखीन चार माणसं बारक्या डोळ्याचं नक्टगुरव आपला टोरमा बांधा सावरत पोरांच्या जवळ आला हत्ती एवढं डोळं वाघावाणी करत म्हणाला ए पोरं नू काय करता ये धरतोय किती वेळ झाला तुम्ही इथे आता तर आलो तुमच्या माईला आईला तुमच्या खरं सांगा इकडनं एखादी बाई गेली का कसली बाय अरे बाय कसली असती माहीत नाही का आई बाप माहीत का नाही तुमचं हे बघे आई बापाचं काम काढायचं नाव नाही हा काळं पोरगं गुरगुरलं तसा गुरव खाकरला तोंडाचा रुपया करत म्हणाला बरं बरं ठीक बर, आहे ठीक आहे काय रे कपाळं उगांधाची चांगली नामाटी लावली ती दुसऱ्याचं आईबाप काढायला वय नाही नाही पोरानो तुम्ही मासं धरण्यात पास आहे मला सांगा इकडनं एखादी निळ्या पातळातली वाई गेली का पोरांनी पुन्हा एकमेकांच्याकडे बघितलं आपापसात आप काहीतरी के खाणाखुणा केल्या सगळ्यात टणक असणारं पोरगं उलट्या दिशेला बोट दाखवत म्हणलं त्या तिकडं त्या डोंगराकडे गेली बघा ती गुरव फुलारल्यासारखा पळत सुटला त्याच्या पाठीमागे चार पांढऱ्या धोर कपड्यातली वांद्रं उड्या हाणत पळाली पोरं फाक दिशी थुंकून खादाखादा हसली पारू शिवारातनं लपतछपत पळत होती न थांबता भेटेल त्याला काहीतरी उत्तर देत चित्तूर पक्षासारखी तुरतुरत होती चालून पाय अवघडले होते ती बाज्या पैलवानाच्या भट्टीवर पोचली तेव्हा दुपारचे बारा वाजले होते कडक उन्हात हत्तीसारखा बैलही वाकत होता वारा थांबल्यानं झाडा आत बाहेर पोळत होत्या चुकून एखादी झुळूक येतात बरं वाटत होतं शिवाराच्या आडोशाला गारवा मिळत होता कधी नव्हे ती आज तिला दारू प्यायची इच्छा झाली होती गुरुवाच्या वरच्या खिशात हात घालून तिने काढलेली विसाची नोट तिच्या कमरेत रुतली होती जणू कुणाच्या तरी हाताची वाट बघत होती चारं अंग कणकणलं होतं पावशेर मारून तिला गाढ झोप हवी होती बंद गुप्तीसारखी भांडगुळागत सुजलेल्या तोंडाचा बाजा पायलवान कडाकडा गाजरं फोडत होता उजवा हातच नसल्यानं रिकामी बाही लोंबत होती डाव्या हातानं प्रत्येक गोष्ट तो ढिल्या करत होता कमरेभोवती हिरवी चादर घेऊन महारोग्यासारखा बसला होता शेंगदाणे गाजराबरोबर चवीनं खात होता बाटलाड रीत रित होत आलं होतं स्वतःच्या भट्टीवरचा कोरा माल आज त्याला भलताच आवडला होता स्वतःच्या भट्टीवरच्या दारूशिवाय कुठलीही इतर दारू प्यायची नाही हे त्याचं पथ्य माल बिघडला तर बाटली फेकून भट्टीवरचं पोरगं जायबंदी करण्या इतका तो चिडखोरही होता अंभेरीचा अकबर सोडला तर कोणाशीच त्याचं वैर नव्हतं मारत्या आणि तो एकमेकांना ओळखून होते भांडणाचा प्रश्न नव्हता उलट मारत्याला बाजा मानत होता नाका समोर चालणं हा बाज्याचा स्वभाव स्वतःहून तो कोणाच्या हद्दीत शिरत नव्हता दादागिरी करणारा आला तर त्याला ठेचल्याशिवाय गप्प बसत नव्हता आज दोन्हीही पाय गमावून बसलेला बाजा कंबर्ड मोडलेल्या रानबोक्यासारखा फिसकारत होता त्याची पूर्वीची मिजाच आता राहिली नव्हती पण वृत्तीचा डंख कायम होता एक हात आणि दोन्ही पाय गेले तरी उचापत्या करणारा मेंदू कवटीत शाबूत होता उलट्या काळजात अन्याय अद्यापही विसावला होता भानामती करणारा भुताखेताची भीती दाखवून घाबरट माणसांना घाबरवून सोडणारा सटवा चांभार बाज्यानं हाताशी धरला होता दोन वेळचं जेवण आणि आठवड्याची कोंबडी त्याला फुकट चारत होता दारूला गणतीच नव्हती दोन्ही डोळ्यात फुलं पडलेला आणि तरीही आंधळा नसलेला साटवा कुंपणातल्या काळ्या सरड्यासारखा उग्र वाटत होता बाळंतिणीची हाडकं राठ केसांनी सजवलेली तेलकड बाहुली मंतरलेली लिंब लहानशा डब्यात बंदिस्त केलेली इंगळी कवटी या सगळ्या वस्तू त्याच्या पोतडीत भरलेल्या असत सगळी गिरायकं त्याला टरकून वागत छोट्या बुचाच्या बाटलीत आपण मुंबईतली भूतं बंद करून टाकली आहेत असं सांगून तो भल्या भल्यांना भीती घालत असे बाज्यानं सांगायचा अवकाश तो कुणाच्याही छपरावर मध्यरात्री चढायचा आढ्यावरची कौलं बाजूला करून वरून काळा दोरा बांधलेली कवटी झोपलेल्या माणसाच्या अंगावर सोडून द्यायचा वर लोंबकळणारी कवटी बघून सशक्त माणसालाही घाम फुटायचा तो माणूस भूत काढायला साखाकडे आला की साखा त्याच्याकडनं पैसे उकळायचा कमरेखाली तुटलेला बाजा सगळ्या आठवणींनी गहईवरून जायचा पारू समोर येऊन उभी राहिली तशी बाजा पैलवानाच्या डोळ्यावरची धुंदी खाडकन उतरली डोळे चोळत तो अंदाज घ्यायला लागला इतकी देखणीपूर आणि आपल्या भत्तीवर धंद्याच्या हद्दीत त्याचा विश्वासच बसेना सटवा जवळ बसला होता चांगला झिंगला होता बसली जागा उठवत नव्हती बाजाने पाठीत राट्टा आणला तरी सटवा जागचा हल्ला नाही डोळे झाकून तोंड वेडवाकडं करत मातीत काहीतरी चाचपत राहिला बाज्यानं चादर नीट कमरेभोवती आवळली पारूकडे मोहरा वळवला कोण ग तू मी हाय हाडळ मोरच्या वाडावरची हा हाडळ बापरे ए सटवा हाडळ सटवा हाडळ हाडळ म्हणतात सटवा ला काकला डोळं चोळं धडपडायला लागला उठायला गेला तसा आपटला माझी पिशवी माझी पिशवी कुठे पिशवी कुठे असं म्हणत बाज्याचीच चादर ओढायला लागला बाज्यानं ढकलता मातीत कोसळला तोंडात माती गेली तसा जमेल तसं डोळं उघडत तो कवटी शोधण्यासाठी भेलकांडत निघाला ठेचकळून पडला पुन्हा उठला सरळ पारूजवळ आला लुकड्या पायावर जमेल तसा सो तोल सावरत म्हणाला ए हिरव्या पाखरा कोण आहे तू हाडळ या माईचं मी पाय तर सरळ दिसते नाव साठवा नाही का तुझं वय आणि मालकाचं बाजीराव पैलवान असं आहे का मग हा पैलवान अजून बसून का राहिला बाज्या चिडला तिच्याकडे बघत म्हणला ए आमची इचारपूसराव दे बाजूला तुझं नाव सांग पारी कोणाची हान म वाडाराची मग अंगा चोळी कशी तुझ्या पारू फक्त हसली बाजे तिच्या रूपाकडे भुल्ल्यासारखा बघत राहिला निळ्या फुलपाखरासारखी साडी वर पांढरी टप्पोरी फुलं चार पानात द्रोण होईल अशी रसरशी छापील पानं असलेली ती साडी पारूला भलतीच शोभत होती घरट्याला सुग्रण लोंबकळावी तशी लोंबकळणारी नथणी दोन्ही कानात सांगली घाटाच्या इंजवर बांगड्या डाव्या हाताच्या बोटात तांब्याची नाग असलेली अंगठी उंच पुऱ्या प्रकृतीला व्यापून उरलेलं तारुण्य आणि नजरेत खेळणारा आत्मविश्वासाचा धारदार बाण शरीराचं बोचकं होऊन सुद्धा बाजा बघत राहिला मनगट मिशीवरनं फिरवत म्हणाला काय पाहिजे काय तुला अरे हिथं भट्टीवाली म्हणले काय अमृत मागाय नाही आले दारू पाहिजे काय म्हणली दारू रुपये पाच दिन पण माल कोरा घेईन <laughs> माल दिन पण एकदम डिबी घेणार नाही का मला वाटते म्हणून पण काय म्हणा कुठंतरी बघितल्या गत वाटते तुम्हाला असलं बियाणवाड माल महिलाही बघितल्यात इसाची नोट सुट्टी आहे ना यव्हा भालत्या चोख त्या आहे काय समजायचं ते समजा हो माल द्या लवकर उशीर होतोय इथं घ्या का बरोबर घेणार इथंच घेणार भट्टी कुठं खाली वागराला ते वाटतं का रेड टाकायचा विचार एक काय ती नुसतीच हसली बाटली येता तिथेच बसली बाज्यामध्येच म्हणाला एक ग बोलू का बाय हां बोला की चांगल्या बाईनं पिणं बरं नाही म्हणजे तुम्ही थोरा घरच्या दिसता कशावर ना हे आपला अंदाज मला सांगा हा हित पिऊन पडलेला कोण आहे माणूस हा साठवाचा रे लय हुशार भूत काढतो मोठ मारतो लय हुशार कसलं बी भूत पळवून लावतोय आणि भूतच हितं दारू प्यायला आलं तर तततं काय काय अरे कोण आहे तिकडं हे कोण आहे असं म्हणत तो वळला महारोग्या ग ढेंगा टाकत निघाला नुसत्या हातावर बघतोय समोर तर पोलीस अरे बापर पोलीस इथं वळून बघतोय तर पारू गायब बाजा घाबरला हडळ म्हणवणारी पारी एकाएकी गायब झालेली बघून त्याच्या अंगाला धरधरून घाम सुटला तेवढ्यात मागून आलेल्या पोलिसांनी बाज्याला गाराडा घातला ओ काय साहेब आहे तुमचा हप्ता न इसरता भरतोय की मी नका हो बट्टीवर नका टाकू गपे ती पोरगी कुठे झालं डांबरवतील थोंडात लपवली कुठं तिला सगुना नाव आहे तिचं सगुना स स स सगुना आपण ही तर पारी आलती सॉली तुरुंगातून पळाली फरारी झाली अ हे पोरगी ह्या बाजूला पळत गेली आता एवढ्यात न्या हका मारल्या पण थांबली नाही पळाली पारी पारी नाही र भाडव्या सगुना ह तीच ती पोलिसांच्या पुढे पुजारी पळायला लागला दोन चार ठिकाणी आपटला तरी पळत होता मध्येच थांबून एका पोलिसाला तो म्हणाला साहेब काय बिकार आपण तिला धारा माझी इसाची नोट पळवली तिने आता बायकोला कसं तोंड दाखवू अय दळभरे ग बस तुका हानूट टाळक्यात था काटी काय सारखी पिटपिट लावली रे पण माझी नोट अरे ह्या महिन्याला खोट आली असं समज ग बस ए बाज्या असं म्हणत पोलीस परत फिरला बाज्या त्या पोरीला आसरा दिला तर माझ्या इतका वाईट नाही कोणी अरे ती मारतेची तुरुंगातनं पाळालेली आहे हा मग ती नक्की असणार तरीच मला वाटलं होतं हिला कुठेतरी बघितली निड द्या असू दे वय साहेब अ तुमच्या पुन्य चार घास खातोय आम्ही चहा पाणी घ्या की आलय छान आहे तो यो कोण पाडला हिता आडवा यो साठवा हितलाचे बा आकड्या घाली नेऊन टाक त्याला बा ज्या कसनुसा हसला पोलीस गेले त्या दोनकडे यरबाडल्यासारखा तो बघत राहिला जंतर मंतर करणारा साठवा तेवढ्यात उठून बसला डोळं चोळत म्हणाला कोण हलत तुझा बाप काय म्हणलं माझा बाप अरे सटव्या मेलेल्या आलेल्या टिटविगत पि पाडला इथं काय जीवाला ला जाबरू हो झालं काय मी मरणाच्या दाडात गाव का इथं आत्ता एक हडळ येऊन गेली ती तो मी आल्यावानी पाडला होता तावा नाकटे आल्या का त्या मारत्यानं ठेवलेली बाई तोरंगातनं सुटली पारी पण तिचं काढला नाव लागलंय वाटतं सगोना सगी पण मी म्हणतो मला कसं नाही माहिती तुला कसं कळेल माणूस नाही कोंब कारणता सास राहिल्या का देव्हाणात गोर हात पडलासा असा वाढी जो आपल्यावानी कसं माहीत होईन तुला शक्य आहे म्हणा पोलीस पण आलतं हा इला तिच्या कुठं जाऊन जातीय आत्ता भाणमतीनं मा घरी वळवतो मंतर असा टाकतो ना भरमलीच पाहिजे ती पिशवी सापडली तसा साठवा खूश झाला मेणसटलेली बाहुली त्यांनी बाहेर काढली बारक्या पोरावानी समोर बसवली मोटारीच्या पाण्यासारखी वाळेंतेणीची हाडकं सगळी कुंकवानं भरलेली समोर ठेवली चार पाच सुयांचा पुंचका बावलीच्या टाळक्यात खूप असला डाव्या हातात कवटी घेतली आणि उजव्या हातात लिंबाचा ढाळा घेऊन तो स्वतः भोवती रिंगण धरून नाचायला लागला मध्येच अंगात आल्यासारखा घुमायला लागला पोतराज्यासारखे रबडा केस पाठीवर सोडले आणि गुडघे टेकून खाली बसला डोळे भराभरा फिरवत म्हणाला अली काली महाकाली बंगाल की वाली आली आभाळातून आली कलकत्तेवाली कॉपरे जाऊन बसली छौ त्याला बोल कुठे लपली मोर ये हो मुंडक्या मैलभर चालायला लावतो तुला बाटलीत बंद करून टाकतो बसल्या अवस्थेत तो पुन्हा घुमायला लागला ढाव्या हातातली कवटी धुपाची पंचारती ओवळल्यासारखी ओवाळायला लागला लिंबाचा ढाळा गोमूत्रात भिजवून सपा सपा शिंपायला लागला स्वतःच्या कपाळावर गुलाल फासून मुडभर गुलाल त्यांनी देवीच्या नावानं उधळला बोल महिषासुरमर्दिनी देवाजगीला निघून ये तिला उलती पालती करतो व राभाळत भेकतो खाली शिवारात भिंगरीवाणी नाचीवतो तिला आमच्या ह्या मालकांच्या जवळ कायमचे राहायला लावतो तिला आले महाकाली दुश्मन की नलित तोड डाली भाज्या पुढं सरकला साठवाला म्हणाला चाल्या तू जर का त्या सगीला म्हणजे पारीला माझ्या ह्या खोपटात कायमची आणली हजार रुपये देईन तुला लय दिसापासनं माझ्या मनात रुतली ती मालकाच्या बोलण्याकडे साठवाचं लक्ष नव्हतं तो समोर बघत होता हातपाय गळाल्यासारखा गप्प झाला होता कारण समोर पारू उभी होती तिच्या हातात गुप्ती होती ती सरळ पुढे झाली एका लाथेत तिने बाजाला उलटा केला चादर हिसकली जवळच्या बुचडावर टाकली कोरडे अजून हाव सुटली नाही म्हण की माझ्या पायात मारत्यानं तुला कॉलदांडा घातला होता इसारला का तू चोरीच्या पायात हातपाय गम येऊलं तरी वासना होटागत होटारतीमुळे नाही ना ना चुकलो चुकलो मी पारू सरळ गटवाकडं वळली त्याच्या झिपऱ्या धरून हलपटत म्हणली भानामतीचा भ्या कुणाला दाखवतो रे भाड या असल्या कवट्या मी हाडळीवानी चेचून खाईन बाळतिनीची हाडकं नाचकून भानामती करतो ए कुत्र्याच्या अवलादीचा तिने कवटी उचलली चारदा आपटली तडे जाताच दगडानं ठेचून टाकली चिंतकाची काळी भावली हाडकं पिशवी सगळं उचललं गवताच्या बुचडात टाकलं दिली काडी लावून राहिलेली दारूसुद्धा त्यात ओतून टाकली आग भडकली तसा साठवा बोंबलायला लागला वानरासारखा खेकसायला लागला कडेनं चक्रा मारत म्हणाला हे चांगलं नाही पारूबाई मी भानमती करून येडी करील तुला भूताचा थवा मागं लावल तुमच्या अरे जा रे असली धमकी देणारी डबडी पायाखाली तुडवती मोड द्या मी बाळतिनीची हाडकं गोळा करून गोरगरीबाला भिया दाखवतो वे लय न काढले वनी चाव ना धावतो अरे माझी माय माझी भन तू भूताचं भ्या दाखवून पळवून लावली होती सारं घरदार बसीवलंस माझं म्या काय वाईट केलं तरी तुझं ओ धंदा आहे माझा तो जो पैसे देईल त्याचं मी चांगलं करीन तू हजार रुपये टाक आत्ता सगळ्या पोलिस असणे भानामती घालतो फौजदाराला बी मूठ मारतो कुणाला ज्ञान शिकवतो रे मोड दे पुन्हा यंदा माझं नाव काढलं ना तुला बी पेटवून देईन हां पुन्हा नाही सांगितलं म्हणशीन ए बाजे अर अर्ध अंग गेलं की मसन वाट्यात आता तरी शान हो हे भूत कशाला पाळले पैसे देऊन चा चा एका दिवशी ह्याच्या पायात तू भिजळून मरशील शानाहून गप रा पारू घारीगत निघूनही गेली सटवा कोलमडल्यासारखा झाला बाजाच्या अंगाचा एका क्षणात मातीचा पुतळा झाला झाळलेल्या बाहुलीतलं भूत राखेतनं उठून बसलं ते फक्त सटवाला दिसलं एकाएकी तो घाबरून गेला गुप्तीच्या टोकावर उभा केल्यासारखा थरथरायलाच लागला पण पारू कधीच तिथनं निघून गेली होती